नमस्कार, मी ईशा जगताप. ई नवाकाळच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. नजर टाकूया सकाळपासून घडलेल्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 85.88% लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तर कोकण विभागाचा निकाल 93.23% सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाचा निकाल 82.81% सर्वात कमी लागला आहे. अभिनेत्री रिंकू राजगुरू देखील 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली असून तिला 82% मिळाले आहेत. चित्रीकरण सांभाळून मिळवलेल्या या यशामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्ये प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच, यातून कुणीही सुटणार नाही असे स्पष्टीकरण आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. दरम्यान या प्रकरणी आज दुपारी आरोपी डॉक्टर भक्ती मेहरे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर दोन आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. आज CSMTच्या दिशेने जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक 2 तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली होती. ठाण्यात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने अप डाऊन दोन्ही मार्गावरील जलद आणि धीम्या लोकल उशिराने धावत होत्या, त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. दुपारी उशिरापर्यंत मध्य रेल्वे सुमारे 45 मिनिटे उशिराने धावत होती, त्यामुळे मध्य रेल्वेच्या फलाटांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट सध्या वेगळ्याच चर्चेने गाजत आहे. 8848 मीटर उंचीचे हे शिखर सर करण्याच्या स्पर्धेत अनेकांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 4 भारतीयांसह 10 जणांचा मृत्यू झाला असून आज आणखी 4 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. सविस्तर बातम्या वाचण्यासाठी भेट द्या आमच्या वेबसाईटला www.enavakal.com. धन्यवाद. आपण उद्या भेटूया सायंकाळी 7 वाजता. तोपर्यंत ऑनलाईन वाचा आणि अपडेटेड राहा.